नमस्कार रविवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय आहे आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या निमित्ताने आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या निमित्ताने बाजार गप्पांमध्ये आज हा विषय घेत असताना मला पूर्ण कल्पना आहे की आपल्या देशातल्या मोठ्या किंवा महत्त्वपूर्ण अशा म्युच्युअल फंडांची नावं जर आपण मोजायला लागलो घ्यायला लागलो तर पटकन आपल्यापैकी कोणी त्याच्यामध्ये आय डी एफ सी म्युच्युअल फंडचा समावेश करेल अशातला भाग नाही केवळ तो गुंतवणूकदारांची संख्या स्कीम्सची संख्या त्यांच्याकडे आपण गुंतवलेल्या किंवा त्यांनी गोळा केलेल्या आणि त्यांच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटचं प्रमाण यातल्या कुठच्याही निकषावरती तो प्रामुख्यानं गणला जावा असा म्युच्युअल फंड आहे अशातला भाग नाही आणि त्यातही अगदी अलीकडच्या काळामध्ये तू इतर म्युच्युअल फंडच्या तुलनेमध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेला असा हा आय डी एफ सी म्युच्युअल फंड आहे आणि तरीसुद्धा आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या निमित्ताने असा आजचा विषय घ्यायचं कारण म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल की शुक्रवारच्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी आली आहे की आय डी एफ सी म्युच्युअल फंडचा जी एक योजना आहे जी एक स्कीम आहे ज्याच्या अंतर्गत आपण त्यांच्याकडे दिलेले पैसे ते प्रामुख्याने स्मॉल कॅप आणि मिडियम कॅप किंवा मिड कॅप अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये गुंतवतात आणि जी योजना आत्ता दोन हजार एकवीसमध्ये मुदतपूर्तीसाठी पूर्ण होणार होती ती योजना अजून दोन वर्ष सुरू ठेवण्याची ज्याला आपण रोल ओव्हर असं म्हणतो अशा पद्धतीची सूचना किंवा विनंती करणारं पत्र या आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या योजनेमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतवले आहेत त्यांना आय डी एफ सी म्युच्युअल फंडने पाठवलं आहे आय डी एफ सी म्युच्युअल फंडने असं पत्र पाठवण्याचं कारण असं आहे ते असं म्हणाले की एकंदरीतच करोनाच्या काळामध्ये आत्ता ज्या पद्धतीचा जागतिक अर्थकारणाचा आणि आपल्या राष्ट्रीय अर्थकारणाच्या वाढीचा आलेख आहे तो चढउतार अशा दोन्ही पद्धतीचा जून ते सप्ट एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये आपला जी डी पी ग्रोथचा रेट चोवी चोवीस टक्के इतका नकारात्मक होता वजा चोवीस टक्के इतका नकारात्मक होता असं पाहिजेत आपण स्पष्टीकरणासाठी म्हणू जुलै ते सप्टेंबरमध्ये तो वजा बारा टक्के असेल असा एक आशा आहे काही जण ते दहा का बारा अशा पद्धतीच्या आकडेवारीमध्ये आहेत पण एकंदरीतच ही योजना जाहीर करत असताना जो जी डी पीचा तुमच्या माझ्या ग्रोथ रेट हा अधिक आठ टक्के अधिक नऊ टक्के होता नंतर काळामध्ये तो अधिक चार टक्के इतका कमी झाला तरी तो अधिक होता पण येत्या वर्षामध्ये किंवा सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार वीस एकवीस मध्ये तो नकारात्मक असेल याविषयी अनेकांचं एकमत आहे अशा वेळेला जर एकंदरीतच अर्थकारण नकारात्मक दिशेनं वाढत असेल किंवा नकारात्मक दिशेनं ते चाल वाटचाल करत असेल कारण नकारात्मक दिशेनं वाढतंय असं कसं म्हणणार तर साहजिकच त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा स्मॉल कॅप किंवा मिड कॅप अशा पद्धतीच्या कंपन्यांवरती होतो कारण एकंदरीतच अर्थकारणामध्ये मग त्याच्यासाठी फक्त करोनाच व्हावं लागतं मिडकॅप कंपन्या वाढत नाहीत पण ज्या वेळेला अर्थव्यवस्थेला फटका बसतो त्यावेळेला सगळ्यात पहिला फटका हा स्मॉल कॅप किंवा मिडकॅप कंपन्यांना बसतो कारण त्यांचे स्वतःचा आर्थिक जीव किंवा आर्थिक क्षमता ही बेताची असते केवळ ती आर्थिक क्षमता बेताची असते अशातला भाग नाही तर अशा विपरीत परिस्थितीतनं बाहेर यायला तुलनेनं त्यांना जास्त काळ लागतो कारण ज्या वेळेला अर्थव्यवस्था सुधारायला लागते मग बँकिंग क्षेत्र असेल किंवा इतर औद्योगिक वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था असू देत यांच्याही त्या विपरीत काळामध्ये त्यांच्याकडे कर्जाऊ देण्याच्या रकमेच्या प्रमाणामध्ये घट झालेली असते आणि मग अशा परिस्थितीतनं बाहेर येताना साहजिकच प्राधान्याने ते मोठ्या कंपन्यांना ज्यांचं गुडविल मोठं आहे ज्यांचं नाव मोठं आहे ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा आर्थिक आवाका मोठा आहे ज्या तारण द्यायची रक्कम आणि तारं द्यायच्या ॲसेट्स याचं स्वरूप आणि प्रमाण वेगळं असू शकत यांना प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं कर्ज देतात त्या मानानं आणि प्राधान्यानं स्मॉल कॅप किंवा स्मॉल कॅप आणि मिडकॅप या कंपन्यांना खालती जायला किंवा त्यांची नकारात्मक दिशेनं वाटचाल व्हायलाही वेळ लागत नाही पण सकारात्मक सुधारणेकडे जायला मात्र त्यांना तुलनेनं जास्त वेळ लागतो आयडीएफसी आपल्या या पत्रामध्ये असं म्हटलंय की जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताची जी करोनाची ट्रॅजेक्टरी आहे ती जास्त सकारात्मक आहे आणि जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये जसं आपल्या रिझर्व्ह बँकेनंही अलीकडे म्हटलं की होय आपल्याकडे काही नकारात्मक चित्र आहे परंतु सुधारणेची शक्यता आणि वाव जगातल्या तुलनेत आपला जास्त आहे अशा धोरणात्मक निवेदनाचा सहभाग किंवा आधार घेत आय डी एफ सीनी असं म्हटलंय की गेली दोन वर्ष किंवा गेले वर्षभर जरी आपल्याला अडचणीचा मुकाबला करावा लागलेला असला पुढचे अजून दोन तीन महिने जरी करावा लागलेला असला तरी दोन हजार एकवीस पासून पुढची दोन वर्ष आपल्या अर्थकारणाला जर चांगली गेली तर सहज आणि त्याची खात्री किंवा ग्वाही आय डी एफ सी म्युच्युअल फंडला कुठेतरी मनोमन वाटते आणि त्याच्या जोरावरती दोन वर्ष जर वाढवून मिळाली तर आय डी एफ सी म्युच्युअल फंड तुम्हाला जास्त वाढीव दरानं लाभांश किंवा रिटर्न्स देऊ शकेल त्यामुळे आपलं रिडम्पनच्या वेळेला नुकसान कमी होईल किंवा नुकसान होणारच नाही अशा पद्धतीचं चित्र या पेपरमध्ये किंवा या पत्रामध्ये आय म्युच्युअल फंड रंगवत यातले घटक किती योग्य किती अयोग्य किती संयुक्तिक किती संयुक्तिक नाहीत याच्यावरती वादविवाह होऊ शकतात परंतु त्या निमित्तानं ही चर्चा झाली हे मला फार महत्त्वाचं वाटतं आणि मग एक म्युच्युअल फंडांमधला गुंतवणूकदार म्हणून जर आपल्याला याचा विचार करायचा असेल तर मग दुसऱ्या गोष्टीनंही विचार करावा लागेल आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय केवळ आय डी एफ सी म्युच्युअल फंड असा नाही आहे तर आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या निमित्ताने असा आहे आपल्या असं लक्षात येईल की एकदा जर हा कल हा ट्रेंड चालू झाला तर केवळ आय डी एफ सी म्युच्युअल फंड स्मॉल कॅप किंवा मिड कॅपमध्ये असं करेल का असं चित्र डोळ्यासमोर आणण्याचं कारण नाही आपल्या असं लक्षात येईल की आपल्या देशात करोनाचा लॉकडाऊन सुरू झाल्या झाल्या ज्या जा वेळेला फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडने आपणून स्वतःच्या सहा शॉर्ट टर्म स्कीम्स किंवा लिक्विड स्कीम्स बंद केल्या त्याचा परिणाम फक्त फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडच्या शॉर्ट टर्म किंवा लिक्विड स्कीम्सवरती झाला अशातला भाग नाही त्याचे पैसे मिळणार की नाही मिळणार तर कधी मिळणार कसे मिळणार याचं घोंगडं आजही भिजत पडला आहे एवढ्या पुरेसा तो प्रभाव आणि परिणाम मर्यादित नव्हता तर आपल्या देशातल्या इतर अनेक म्युच्युअल फंडांच्या अनेक लिक्विड स्कीम्सच्या बाबतीत ही प्रश्नचिन्ह त्या संस्थांनी निर्माण केली नसली सेबीनी निर्माण केली नसली तरी तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याचा फार मोठा फटका आजही आपल्या देशातल्या अनेक लिक्विड म्युच्युअल फंडना मिळालाय मग जी स्मॉल कॅप आणि मिड कॅप योजनेबद्दल आय डी एफ सी म्युच्युअल फंडांनी दिलेली कारणं आहेत ती काही फक्त आय डी एफ सीच्या या फंडांनी गुंतवलेल्या कंपन्यांपुरेशी मर्यादित नाही आहेत कारण शेवटी प्रत्येक म्युच्युअल फंडच्या स्कीमला एकदा गोळा केलेले पैसे कशा पद्धतीनं गुंतवायचे याच्याबद्दलचे सेबीचे नियम आहेत आणि ते काही फक्त करोनानंतरच्या काळामध्ये अस्तित्वात आले आहेत अशातला भाग नाही कोणत्याही म्युच्युअल फंडला कोणत्या म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही स्कीमला मग ती स्मॉल कॅप ओरिएंटेड असू दे मिड कॅप ओरिएंटेड असू दे बॅलन्स्ड असू दे ग्रोथ ओरिएंटेड असू दे त्यांच्या एकूण गुंतवणूक योग्य रकमेच्या किती रक्कम एखाद्या विशिष्ट क्षेत्रात गुंतवता येईल एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अशी रक्कम गुंतवताना त्या क्षेत्रातल्या एखाद्या विशिष्ट कंपनीत जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवता येईल याच्याबाबत सेबीचे नियम सर्व म्युच्युअल फंडांना एकसारखे आहेत आणि त्याच्यामध्ये करोनानंतरच्या काळामध्ये कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे मग जी अडचण स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या बाबतीत आय डी एफ सी म्युच्युअल फंडची झाली आहे तीच अडचण अशा पद्धतीच्या इतर फंडच्या अनेक योजनांमध्ये झाली आहे का याचा विचार करावा लागेल विशेषतः आय डी एफ सीचा आकारमान लक्षात घेता इतक्या मर्यादित आकाराच्या फंडला जर ही अडचण येत असेल तर आकारानं मोठ्या असलेल्या योजनांमध्ये किंवा फंडांमध्ये त्या अडचणीचं स्वरूप तीव्रता आणि प्रमाण कशा स्वरूपाचं असेल याचाही विचार करावा लागेल पूर्वीच्या काळामध्ये किंवा निदान आधीच्या काळामध्ये अनेक म्युच्युअल फंड आपल्याच दोन वेगवेगळ्या स्कीममध्ये विशिष्ट पद्धतीचे व्यवहार करून हा बॅलन्स साधत असत पण सेबीच्या नंतरच्या काळातल्या काही नियमांमुळे अशा पद्धतीची रचना करता येत नाही म्हणजे प्रत्यक्षात एकंदरीतच एखादं कॉर्पोरेट डेटमधलं मार्केट जसं मर्यादित राहतं तसंच स्मॉल कॅप आणि मिडकॅपच्या शेअर्समधलं मार्केट मर्यादित जर राहत असेल आणि ते बहुतांश वेळेला राहतं तर आज जी अडचण ज आय डी एफ सी म्युच्युअल फंडांनी उघड केली आहे जाहीर केली आहे ती इतरांना येत असेल त्यांनी आजपर्यंत ती सांगितली नाही एवढाच त्याचा अर्थ आहे का याचा विचार केला पाहिजे म्हणजे आपल्या मराठीत जसं म्हण आहे कोणी सात सुपात कोणी जात्यात असं आत्ता जर आय डी एफ सी म्युच्युअल फंडची ही योजना जात्यात असेल तर अशा स्वरूपाच्या किती योजना सुपात आहेत का याचा विचार करावा लागेल अदरवाईज वी विल फाईंड आवर इन्व्हेस्टमेंट्स इन अनदर टाईप ऑफ सूप असं होईल का याचा विचार करू आणि आय डी एफ आणि म्हणून आजच्या बाजारगप्पांचा विषय आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या निमित्ताने असा आहे बाजार गप्पांच्या या भागाचा समारोप करताना एक गोष्ट मला आवर्जून सांगाविषयी वाटेल आज ही बातमी आपण शुक्रवारी पेपरमध्ये वाचत असलो गेल्या दोन तीन दिवसात वाचत असलो तरी सुद्धा अशा पद्धतीची अडचण आपल्या गुंतवणूकदारांची होऊ शकते याचं दिशा दिग्दर्शन मी माझ्या सिटी सजेस्टच्या अंतर्गत ज्यांनी मला आपल्या पोर्टफोलिओसाठी किंवा ज्या त्या ज्याच्या अंतर्गत मी त्यांचे तुमच्या पोर्टफोलिओचं अत्यंत इंडिपेंडंट इमर्शियल इम्पार्शियल असा रिव्ह्यू करून देतो साहजिक ती पेड सर्व्हिस आहे त्यातल्या अनेकांना मी असं सांगितलं होतं त्याचबरोबरीनं जूनपासनं दर महिन्याच्या दोन तीन रविवारी अनेकदा तर प्रत्येक रविवारी जे मी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स घेतो त्यातल्या महिन्यात एकदा तरी भाग म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स म्हणून असतो त्याच्यामध्ये जून महिन्यापासून मी जसं लिक्विड स्कीम्सच्याबद्दल माझ्या गुंतवणूकदारांना किंवा माझ्या प्रतिस्प सहभागी सहभागी पार्टिसिपंट्सना सांगतो आहे की लिक्विड स्कीम्सच्या बरोबरीने स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा आपण विचार केला पाहिजे याचं कारण होतं मला कल्पना आहे की सेबीनंमध्ये एक नियम बदलला होता नंतरच्या काळामध्ये त्याला फ्लेक्झी कॅपचं किंवा फ्लेक्झी म्युच्युअल फंड स्कीम्सचं आपण उदाहरण किंवा नाव दिलं त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या पद्धतीच्या ग्रोथ ओरिएंटेड स्कीम्स आहेत त्यांनी कमीत कमी पंचवीस टक्के हे स्मॉल कॅपमध्ये गुंतवले पाहिजेत कमीत कमी पंचवीस टक्के हे मिड कॅपमध्ये गुंतवले पाहिजेत आणि मग उरलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवली तरी चालेल परंतु पुरेशा प्रमाणामध्ये अशा स्कीम मिळत नाहीत हे म्युच्युअल फंडच्या आधीपासून लक्षात आलं असेल पण त्यांनी नंतरच्या काळामध्ये कदाचित सेबीला हे प्रभावीपणाने पटवून दिलं असेल त्यामुळे हा आपला नियम सेबीनं मागे घेत त्याला फ्लेक्झी कॅप स्वरूपाचं असं वर्णन केलं याचं सरळ सरळ उदाहरण किंवा स्पष्टीकरण असं आहे की जे सेबीला जाणवलं ते आता म्युच्युअल फंडना इथे नक्की जाणवत असेल आणि हे अशा पद्धतीचे स्मॉल कॅप किंवा मल्टी कॅप हे जर ग्रोथ ओरिएंटेड स्कीम्सच्या स्वरूपामध्ये नसतील तर ते त्यांची अडचण होऊ शकते आणि या दृष्टिकोनातूनच माझ्या सिटी मधल्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ रिव्ह्यूच्या सर्व्हिसेसमध्ये असेल किंवा माझ्या ट्रेनिंग प्रोग्रॅम्समध्ये मा असेल मी जून महिन्यापासून अशा पद्धतीच्या योजनांमधनं निदान नवीन पैसे गुंतवणं सध्या तरी थांबवा उलट पक्षी जे आपले पैसे अशा पद्धतीच्या योजनांमध्ये आहेत ते सिस्टमिक विड्रॉवल प्लॅन किंवा एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून विड्रॉ करत राहा आणि ते चांगल्या योजनांमध्ये रिइन्व्हेस्ट करत राहा असा सल्ला देतोय आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या निमित्ताने बाजार गप्पांचा हा समारोप करत असताना मी एक गोष्ट नक्की सांगेन की तुमच्यापैकी ज्यांचे अशा पद्धतीचे पैसे असतील किंवा गुंतवायचा विचार असेल त्यांनी जरूर माझ्या सिटी सजेस्ट आणि अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचा विचार करा माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स या संपूर्ण व्हिडिओच्या खाली टिकरच्या स्वरूपामध्ये आहेत हे माझ्या या दोन प्रॉडक्टचं मार्केटिंग आहेत असं समजलात तरी हरकत नाही परंतु अशा पद्धतीचा विचार करणं ही काळाची गरज आहे कारण शेवटी तह हयात आपण स्मॉल कॅप आणि मिडकॅप असतो आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या बाबतीत कारण आपलं आर्थिक नुकसान सोसण्याची मानसिक सामाजिक कौटुंबिक आणि आर्थिक क्षमता ही अत्यंत बेताची असते अशा वेळेला ज्याला आपण सुनर द बेटर म्हणतो अशा पद्धतीचा असा विचार करणं स्वतःच्या म्युच्युअल फंड आणि एकंदरीतच इक्विटी पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करणं आणि वेळच्या वेड़ वेळी आपल्या गुंतवणुकीची पुनर्रचना करणं हे खरं म्हणजे आजच्या आय डी एफ सी म्युच्युअल फंडच्या निमित्तानं या बाजार गप्पांच्या भागाचा उद्देश आहे मला आशा आहे की तुम्ही जरूर या दोन्ही सेवांचा आणि त्यानिमित्तानं स्वतःच्या मी फु इक्विटी पोर्टफोलिओचा आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा निवांतपणाने निवांतपणाने म्हणण्याचं कारण म्हणजे कुठचंही ट्रिगर बटन न दाबता अशा अर्थी निवांतपणाने वेळ फार काढायचा आहे अशा अर्थाने नव्हे पण टप्प्याटप्प्यानी जरूर विचार कराल अशी आशा व्यक्त करतो आणि बाजार गप्पांच्या या भागाचा इथेच समारोप करतो मनपूर्वक